रघोजी किडनी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर येथे नवीन हृदयरोग शस्त्रक्रिया विभागाचा शुभारंभ रविवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होत असल्याची माहिती डॉक्टर विजय रघोजी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मी डॉक्टर रघोजी, चेअरमॅन आणि डायरेक्टर रघोजी किडनी हॉस्पिटलतर्फे डिपार्टमेंट ऑफ कार्डिओलॉजी डिपार्टमेंट सुरू करायची इच्छा व्यक्त केलो आणि 21 तारखेला 5 वाजता आमचं कार्डिओलॉजी आणि कॅथलॅबचं इनॉग्रेशन आहे. त्यानिमित्ताने मी सगळं पत्रकार बंधूला मी स्वागत करतो आणि माझी इच्छा आहे की तुम्ही हे लवकरात लवकर हे स्कीम राजीव गांधीमध्ये करून जे गरजू पेशंटला ते सवलत द्यायला पाहिजे ते द्यायची आमची इच्छा आहे. या रुग्णालयात अद्ययावत हृदयरोग व हृदयरोग शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात येत आहे. या विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अलेंजर अल्टिमा 100 कॅथ लॅब उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन KEM हॉस्पिटल मुंबई येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय महाजन व सायन हॉस्पिटल मुंबई येथील हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर PJ नाथाणे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. अलेंजर अल्टिमा 100 कॅथ लॅबद्वारे हृदयविकाराने त्रस्त झालेल्या रुग्णांचे हृदयाच्या रक्तवाहिन्यांची सूक्ष्म निरीक्षण अँजिओग्राफी करून योग्य निदान व उपचार अत्यंत कमी वेळेत करू शकतो असे प्रतिपादन या विभागाचे प्रमुख डॉक्टर दीपक गायकवाड पाटील यांनी सांगितलं. डॉक्टर दीपक गायकवाड, MD मेडिसिन, DM कार्डिओलॉजी, हृदयरोगतज्ञ, रघोजी किडनी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे अद्ययावत कॅथलॅब मशीनचं उद्घाटन 21 नोव्हेंबर रोजी रविवारी संध्याकाळी होत आहे आणि कॅथलॅबच्या माध्यमातून हृदयरोगांच्या पेशंटसाठी किंवा हृदयांचा त्रास असलेल्या पेशंटवर आपण फुल स्पेक्ट्रम पूर्ण सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आलेल्या रुग्णांवर अँजिओग्राफीद्वारे त्यांचा तपास केला जाईल किंवा ज्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे त्यांना अँजिओप्लास्टी करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल. हृदयांच्या इतर आजारांवर देखील जसे की बायपास शस्त्रक्रिया आहे किंवा झडपेंचे बदलण्याचे जे वॉल रिप्लेसमेंटचे ऑपरेशन असतात ते ऑपरेशनसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे हे सर्व काम महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतही केलं जाईल. ही योजना हॉस्पिटल लवकरच घेऊन येणार आहेत आणि या योजनेअंतर्गत हे काम झाल्यामुळं समाजातील सर्व घटकांना याचा लाभ घेता येईल.